कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ मंगेशकर कुटुंबियांनी 2 वर्षांपूर्वीच विकल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे। जागेचे तुकडे पाडत अनेकांना 6.5 कोटी रुपयांना ही जमीन विकल्याची माहिती उघड झाली आहे। शिवसेना नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांची भागीदारी असलेल्या कंपनीने यातल्या जमिनीची खरेदी केली असल्याचंही समोर आलं आहे। या व्यवहारांबाबत माहिती नव्हती, आपल्या मुलांनी परस्पर हा व्यवहार केला असं स्पष्टीकरण राजेश क्षीरसागर यांनी दिलंय। हा स्टुडिओ संगीत कला नाट्य यासाठीच वापरला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य शासनाने ही जागा स्मारकासाठी खरेदी करायचं ठरवलं तर ती देऊ असंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे। जयप्रभा स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडे होती, तो मूळ रूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी लढा दिला होता। या पार्श्वभूमीवर या स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार चर्चेत आला आहे। आपल्याला आपलं निश्चितपणे आपण योग्य भूमिका लक्षात घेऊन का आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावं लागेल। मी बिलकुल आजपर्यंत माझी भूमिका अशीच असते, आपण देखील मान्य केली पाहिजे। मी स्वाभिमानी जरूर आहे पण मी इगोवाला नाही। माझं चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे, माझी मुलं चुकले असतील तरी माफी मागायला तयार आहे, पण माझी भूमिका समजून घ्या की या राज्यघटनेनं प्रत्येकाला बेकायदेशीर नव्हे कायदेशीर खरेदी विक्रीचा अधिकार दिलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।